खरं म्हणजे 1977 साली ज्यावेळी सर्व विरोधी पक्षांनी निर्णय केला की आपलं अस्तित्व एकत्रित केलं पाहिजे आणि आपण एक पक्ष म्हणून इंदिराजींनी जी आणीबाणी आणली होती या आणीबाणीचा मुकाबला केला पाहिजे, जी संविधानाची अक्षरशः त्या ठिकाणी इंदिराजींच्या माध्यमातून पायमल्ली झाली होती, भारताच्या संविधानाला त्या ठिकाणी दरकिनार करून ज्या प्रकारे इंदिराजींनी या ठिकाणी एक तानाशाही तयार केली होती, काँग्रेस पक्षाने तानाशाही तयार केली होती, त्याच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित आले, त्यावेळी जनता पार्टी तयार झाली. पण 1980 साली आणि त्याही काळामध्ये जेव्हा जनता पार्टीमध्ये जनसंघाचे सर्वात जास्त खासदार निवडून आले होते तरीही आपण आग्रह केला नाही, मोरारजीभाई देसाई यांना प्रधानमंत्री करण्याकरता आपण मदत केली. पण 1980 मध्ये ज्यावेळेस जनता पार्टी फुटली त्यास पुन्हा आपला जुना जनसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या रूपाने उभा राहिला आणि त्यानंतर श्रद्धेय अटलजींनी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईमधनं घोषणा केली होती की या पश्चिमी सागराच्या किनाऱ्यावर उभा राहून मी भविष्यवाणी करतोय की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. आणि हे जे अटलजींनी सांगितलं होतं, लोक या पक्षाला हिणवायचे. स्वर्गीय श्रीमती इंदिराजींच्या हत्येनंतरच्या निवडणुकीमध्ये एक सहानुभूतीची लाट आली, केवळ दोन लोक आपले निवडून आले. लोक म्हणायचे पर्याय पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन, अशा प्रकारे आपल्याला हिणवलं जायचं. त्या दोन पासनं 302 पर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला.